महिला स्वरोजगार बहुद्देशीय संस्था द्वारा महिलाओं के रोजगार हेतु मेले का आयोजन किया जाता है, लेकिन अब कोरोना काल को देखते हुए ऐसे मेले का आयोजन न करते हुए मानेवाड़ा रोड स्थित बाकड़े सभागृह में कोरोना के नियमों का पालन करते हुए महिलाओं को रोजगार हेतु मंच उपलब्ध करवाया गया। ऐसी जानकारी संस्था की अध्यक्षा उषा वर्मा द्वारा दी गयी है। महिला स्वयं रोजगार बहुद्देशीय संस्था द्वारा महिलाओं को सक्षम बनाने हेतु हर बार कोई ना कोई इवेंट का आयोजन किया जाता है, लेकिन कोरोना काल को देखते हुए फिलहाल सभी सार्वजनिक आयोजनों पर पाबंदी है। इसी के मद्देनजर महिला स्वयं रोजगार बहुद्देशीय संस्था द्वारा महिलाओं को कोरोना के संकट की घड़ी में रोजगार उपलब्ध हो, इसलिए एक मंच उपलब्ध करवाया गया है। मैं उषा वर्मा, महिला स्वयं रोजगार बहुद्देशीय संस्था की अध्यक्ष। आम्ही असा हा इवेंट ऑर्गनाइज करतो आणि आम्ही दरवेळेस प्रत्येक महिन्यामध्ये एक इवेंट ऑर्गनाइज करतो। तर आता लॉकडाऊन लागल्यामुळे आम्हाला ग्राउंड लेवलवर जागा मिळाल्या नसल्यामुळे आम्ही हा इवेंट हॉलमध्ये ऑर्गनाइज केलेला आहे। आमच्या सगळ्या महिला मंडळ आहेत, महिला मंडळामध्ये आम्ही सगळेजण आपापले स्टॉल लावून आम्ही आपलं रोजगार करतो आणि आता महिला दिवस निमित्त आम्ही हा रोजगार करायचा होता, पण आम्हाला जागा अवेलेबल नसल्यामुळे एक छोट्याशा इव्हेंट छोट्याशा हॉलमध्ये हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाइज केलेला आहे। आमच्या सगळ्या महिला सक्षम आहेत आणि आपापला स्टॉल लावून आपापलं घर चालवतात। लॉकडाऊन लागल्यामुळे प्रत्येकांना काही ना काही रोजगार हवा असतो, पण सरकारद्वारामुळे आम्हाला काही सहाय्यता न मिळाल्यामुळे आम्ही हा इव्हेंट एका छोट्या हॉलमध्ये ऑर्गनाइज करून आम्ही 10-15 लेडीज आहेत की जेणेकरून हा आम्ही उपक्रम चालवत आहोत, त्यात साड्या आहेत। महिला स्वयं रोजगार बहुद्देशीय संस्था द्वारा महिलाओं को रोजगार के लिए एक प्लेटफॉर्म प्रदान किया गया, ये बहुत ही अच्छी बात है और इस प्लेटफॉर्म पर हम हमारे स्टॉल लगाकर बहुत खुश है, क्योंकि हमें कोरोना के समय में रोजगार मिल रहा है, ऐसा यहाँ के स्टॉल धारकों का कहना है। माझा ज्वेलरी से शॉप है, माझे राजकोट ची ज्वेलरी है आणि साड्या पण आहे। या लॉकडाउन मुळे म्हणजे बिजनेस करायला काही मार्ग नव्हता, तर मॅडमनी आमच्यासाठी ही जागा उत्तम निवडली आणि त्याच्यामध्ये सगळ्या लेडीजला काम रोजगार मिळाला, त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा आहे आणि आनंद आहे। माझा एक छोटासा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा स्टॉल आहे, मी तसं तर घरूनच करते पण आता हा नवीन उपक्रम इकडे सुरू झाला असं कळलं मला, तर त्यानिमित्ताने आपल्या माझ्यासारख्या ज्या घरगुती वर्कहोलिक महिलांना जसा थोडासा वाव मिळाला तसं आमच्या मॅडमनी आम्हाला तो मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद। आणि असंही एक महिलांचा ग्रुप तयार होतो, त्यामुळे थोडंशा बोलणं चालणं होतं सगळ्यांचं, त्यामुळे एक चांगली कंपनी तयार होते। तसं नेहमी घडत राहिलं तर त्यात आज मैत्रिणींसोबत आपण एन्जॉय करू शकतो, एवढंच माझं म्हणणं। मेरा लेडीज ड्रेस मटेरियल्स लेगिंग कुर्ती ये मटेरियल्स का है बिजनेस, और मैं उषा मैडम के ग्रुप से जुड़ी हुई हूँ, तो कहाँ भी स्टॉल वगैरह लगते हैं ऑर्गेनाइज करते हैं वो, तो हम लोग अपने पूरे ग्रुप के साथ वहाँ पे अपना स्टॉल लगाते हैं। और मैं सेल में रखती हूँ, मेरा चीप एंड बेस्ट कपड़ा है तो मैं 250 की सेल लगाती हूँ, 150 की ऐसे, तो वो अच्छा मेरा रिस्पॉन्स भी अच्छा आता है, कपड़े सस्ते भी लगते हैं कस्टमर को और रिपीट में कस्टमर आते हैं। संस्था द्वारा इस प्लेटफॉर्म का आयोजन किया गया जिससे आज हमें अच्छा रोजगार प्राप्त हो रहा है, ऐसा टॉल धारक महिलाओं का कहना है। प्रोफेसर है MBA कॉलेज मध्ये आणि मला अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप आवड आहे, त्यामुळे मी या ग्रुपला जॉईन झाले आणि इथे मी स्टॉल लावते। माझा स्टॉल चिप्सचा आहे, चिप्स वगैरे, बनाना चिप्स आहे, वेफर सगळ्या प्रकारचे मी ठेवते आपल्याकडे। आणि या उषा वर्मा मॅडमच्या सहाय्याने मला इथे एक म्हणजे चांगला स्कोप मिळाला, एक आपण म्हणू इन्कम सोर्स ज्याला आपण म्हणू शकतो, तर तो एक चांगल्या प्रकारे इथं दिसत आहे। आणि यांचं एक यांनी ठरवलं आहे की सगळ्या महिलांना सक्षम करायचं, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण सक्षम हा शब्द आपण जेव्हा पाहतो तर आपल्याला असं दिसून येतं की बाहेर लोक नोकरी करतात किंवा कुठेही अदर कंपनीजमध्ये जॉब करतात, पण त्यांचं पेमेंटचं आणि वर्कचं जे आहे त्याच्यामध्ये त्या समाधानी नसतात। पण या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करून स्वतः एक उत्तम बिझनेसमॅन म्हणून सुद्धा त्या समोर येऊन राहिले आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटतं। आणि इथे जो ग्रुप तयार झाला आहे हा ग्रुप एक प्रकारचं इतकं यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे की एक फॅमिली ग्रुपसारखं वाटतो इथे। आणि यांनी जो मला वाटते हुडकेश्वरला पण घेतला, त्या ठिकाणी मी नव्हते आणि मी मनीषनगरचं जॉईन केलेलं आहे, तर मनीषनगरचं पण चांगलं होतं आणि इथला रिस्पॉन्स पण बरा आहे, कारण आज कोरोना काळ आहे तर या कोरोनामध्ये कसं प्रत्येकाचे जॉब गेलेले आहे,
पण या ठिकाणी कोरोनाच्या सगळ्या गोष्टी यांनी एक्सेप्ट केलेले आहे, जसं की मास्क लावणे, सॅनिटाईज करणे, यस हे सगळं करूनसुद्धा ते स्वतःचं प्रोफेशन जपत आहे, हा एक खूप मोठा भाग आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळेजण सॅटिस्फाईड आहे आणि चांगलं वर्क करत आहे. धन्यवाद. इस प्लेटफॉर्म पर स्टॉल धारक महिलाओं का गुलाब फूल और उपहार देकर संस्था के अध्यक्ष के हाथों सम्मान किया गया. कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, 20 से न्यूज़ नागपुर.